आमदार रोहित पवारांच्या प्रमुख उपस्थितीत अंबाजोगाई येथे युवा स्वतंत्रता ज्योत रॅली काढण्यात आली होती. यावेळी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना आमदार रोहित पवार यांनी अंबाजोगाई जिल्हा निर्मितीसाठी पाठपुरावा करू अशा प्रकारचं वक्तव्य केलं आहे. अंबाजोगाई शहरात स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला युवा स्वतंत्रता ज्योत रॅली काढण्यात आली. राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये ही युवा स्वतंत्रता ज्योत रॅली काढण्यात आली होती. अंबाजोगाई शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकापासून निघालेल्या रॅलीचा वेणुताई चव्हाण महाविद्यालयात समारोप करण्यात आला. या ठिकाणी रोहित पवार त्याचबरोबर रोहित पाटील यांच्या वतीने विद्यार्थ्यांना व नागरिकांना संविधान शपथ देण्यात आली. या ठिकाणी रॅलीचा समारोप राष्ट्रगीताने करण्यात आला. यावेळी बोलताना आमदार रोहित पवार प्रसिद्धी माध्यमांसमोर म्हणाले की आमची काम करण्याची पद्धत ही मुद्द्यावर आहे. सभागृहातील आमची सर्व भाषणे बघा, ते मुद्द्यावर असतात. युवांच्या हाताला काम कसे मिळेल, शेतकऱ्यांचे प्रश्न कसे सोडवता येतील, सर्वसामान्यांचे प्रश्न कसे सोडवता येतील यावर लक्ष केंद्रित करून आम्ही काम करत असतो. असंख्य सहकारी व शरद पवारांच्या विचारावर चालणारे हजारो युवा कार्यकर्ते या यात्रेत सहभागी झाले आहेत. या यात्रेत सहभागी होऊन समाधान भेटते. अंबाजोगाई जिल्हा निर्मितीची अनेक दिवसापासूनची मागणी आहे. याबाबतीत आमची भूमिका स्पष्ट असून अंबाजोगाई जिल्हा निर्मितीसाठी नक्कीच आमच्या स्तरावरून आम्ही पाठपुरावा करू असे यावेळी बोलताना आमदार रोहित पवार यांनी सांगितले. या आमच्या लेकरांचं